तर शक्ती आता इकडे तो मासेमारी करत आहे, बघू त्याला काय एखादा मासा लागतं का हाती, काय वाटतं आकाश सापडेल का याला मासा? हो, स्वतः पाण्यात कुदला. नमस्कार, मी कुणाल वांढरे, ग्रामीण डायरीज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज माझ्यासोबत शक्ती आणि आकाशसुद्धा आहेत, आपण ते थोडंसं समोर गेलेले आहेत. सर्वात आधी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या ग्रामीण डायरीज परिवाराकडून. आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की दूर जाण्यापेक्षा जवळपासच कुठेतरी जवळपास काही ऐतिहासिक स्थळं असं एक्सप्लोअर करायचं म्हणून. तर मला वाटलं की सुरुवात याची आपल्या गावापासून करूया म्हणून आम्ही निघालो आमच्या जवळपासच्या गावाजवळ, म्हणजे घराजवळच एक अशी प्लेस आहे जे अबँडन म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे ज्याच्याकडे फारसं कुणाचं असं लक्ष जात नाही. इकडे खापरखेडा आहेत हा रोड, खापरखेड्याला जातो आणि हा माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, इकडे हा कोराडीकडून येतो. तुम्हाला माझ्या मागे कोराडीच्या मंदिराचा भागसुद्धा दिसत असेल, इकडे कोराडी मंदिर आहेत आणि इकडे आहे खापरखेडा. तर इथून येताना आपल्याला हे ठिकाण लागतं एक ऐतिहासिक ठिकाण आणि हे भोसलेकालीन असल्याचं आम्हाला कळलेलं आहेत आणि याबद्दलचा फार काही इतिहास तरी आम्हाला कळलेला नाही, पण हे भोसलेकालीन आहे इतकं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्या आधीचाही इतिहास थोडा मोठा असू शकतो पण त्याबद्दलची आम्हाला इतकी काही माहिती नाही. पण सध्या ही जागा थोडीशी विवादित आहे, यांच्यावर काही कोर्टात केस तर सुरू आहेत हे जागेच्या मालकीसाठी. तर असूया, आपण तिकडे जाऊ नाही, मी फक्त हे ठिकाण बघूयात. तर आता आम्ही निघत आहोत समोर, इकडे आकाशसुद्धा आहेत आणि शक्ती पण आहेत. तर आता इथे समोर थोडंसं आलेलं आहोत आणि इकडे माझ्या मागे बघू शकता, इकडे शक्ती बघायला का, हां, आणि हा आकाश आणि हा इकडे दोन दादासुद्धा आहेत, इकडे काही झाडं वगैरे तोडत आहेत. तर माझ्या मागे तुम्ही हे जे कुंड बघत आहात ते ऐतिहासिक आहे, खूप जुनं असं गायमुख म्हणतात त्याला. तर हे सांगत आहेत की याच्या याला गायमुख असं म्हणतात आणि हे फार ऐतिहासिक असं कुंड आहेत आणि इथे पायऱ्या सुद्धा आहेत, जास्त खोल तर नाही आहे, दिसत आहे मला पाणी नाही त्याच्या. हो, तिथे गायमुख आहेत, मी तुम्हाला दाखवतो सुद्धा, दाखव. म्हणजे ते गायीच्या मुखात ना ते पाणी पडतं त्यामुळे याला गायमुख असं नाव म्हणतात. इकडे इथे बघू शकता तुम्ही, इथे हे आहे गायमुख, हे दिसत असेल तुम्हाला, याला गायमुख असंही म्हणतात. तर अशी हे ठिकाणं आहेत, एकदम मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो. हा कुंडा आहे तिथे आणि तिकडे आहे ते ऐतिहासिक जागा, तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर त्याआधी आपण इकडे काही थोडेसे अवशेष आहेत ते बघून घेऊया. असं खालून थोडं जावं लागेल कारण इथे झाडं वगैरे खूप वाढलेले आहेत, इकडे फार कोणाचे लक्ष जात नाही. इकडे जर आपण आतमध्ये बघितलं तर फार काही तर नाही आहे पण एकदम पुरातन असं काहीतरी असल्यासारखं वाटतं इथे. तर इकडे फार काही आहेत, आणखी समोर पण आहेत, इकडे इकडे सुद्धा जाऊ, मी तुम्हाला जाऊनच दाखवतो हे. आणि इकडे हवनकुंडसुद्धा आहेत, माहिती नाही इथे काय होत होतं आधी, पण इकडे हवनकुंडसुद्धा दिसतं माझ्या मागे दिसत असेल. तर असं ठिकाण आहे हे बघा तुम्ही, याची अवस्था फार खराब झालेली आहे पण हे फार आधीपासूनच आहेत. तर इकडे माझ्या मागेसुद्धा दिसत असेल तुम्हाला, इकडेसुद्धा काही अवशेष आहेत एकदम पुरातन काळातले, फार इथे तुटलेलं आहे त्यामुळे फार काही ते दिसण्या दाखवण्यासारखं आहे नाही. आपण समोर निघूया थोडं आणि तिकडेसुद्धा एक्सप्लोअर करूया. चला जागा, चला 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 थोडं समोर जाऊया. इकडे इकडे पण आहेत हे ठिकाण, ते बघा तिकडे तिकडे दिसत असेल मागे तुम्हाला, इथेसुद्धा काहीतरी आहेत पण तिकडे जाऊ शकत नाही आपण कारण इथे फार झाडं झुडपं आहेत. तर या कुंडाबद्दल सांगायचं झालं तर या कुंडामध्ये पाणी कुठून येतं माहिती नाही कारण याच्या बाजूला नदी आहेत पण ती नदी फार खाली आहे आणि हे ठिकाण फार वर आहे, माहिती नाही तरी पाणी कुठून येतं, इथून दिसत आहे आम्हाला पण हे इतकं वर त्या नदीचं पाणी येणं शक्य नाही. तर माहिती नाही हे पाणी कुठून येतं आहे पण इथे ते बाहेर निघतं गायमुखातून. समोर निघूया. तर आकाश आणि शक्ती, तुम्हाला काय वाटते हे ठिकाणाबद्दल? तुम्ही इतके दिवस इथं राहत होते, कधी आले का या ठिकाणावर? कधीच नाही. आकाश तू? मला तर आज माहित, म्हणजे आश्चर्याची बाब हेच की म्हणजे
इतके वर्ष झाले इथे लहानपणापासून राहतो आणि आत्ता या वयात आल्यानंतर कळतं आहे की आपल्याच जवळ इतके गावाजवळ जी इतकी म्हणजे जुनी वास्तू अशी असताना सुद्धा आपण इतके दुर्लक्ष केलं त्याच्या ठीक आहे. पण पूर्ण धासाळ्याच्या आधी पाहायला मिळाली ही जागा. हो आणि तुम्हालाही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जागा पूर्ण दाखवू. शक्ती तू कधी आला होता का इथे? नाही मी तर आजच आलो. मला आज माहीत झालं की ही जागा अशी आहे. चल पाहूया समोर काय. तर तर माझा जन्म झाला तेव्हापासून इथे राहत आहोत आणि लहानपणीपासून इथनं जाणं येणं करत होतो आम्ही. पण याच्या अगोदर इथे कधी येण्याची आम्ही त्रस्तीसुद्धा घेतलेली नाही किंवा कधी अशी इच्छाही दाखवली नाही की इथे जावं म्हणून. पण आता ग्रामीण डायरेक्टच्या माध्यमातून आम्हाला इथे येण्याचा चान्स मिळालेला आहे आणि या जागेबद्दल आता आम्हाला आपल्याला दाखवण्याचं आमचं कर्तव्य बनत आहे. तर आपण आलेलो आहोत आता या ऐतिहासिक जागेकडे. इथे माझ्या मागे बघा तुम्ही हे ठेसर ठिकाण आहेत इकडे आणि इकडे सुद्धा. तर बघूया ते जागा. ऐतिहासिक स्थळ आपलं इथं संपलेलं आहे. फार छोटंसं असं होतं. तर समोर गेल्यावर आपल्याला एक छोटंसं तलाव लागेल. इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा कोराडी मंदिराचा परिसर आहे. तिकडे काम सुरू आहे बनण्याचं ते मंदिर. तर आता आम्ही पोचलेलो आहोत या ठिकाणावर. इथे छोटंसं पॉइंट आहेत माझ्या मागे बघू शकता तुम्ही. तर हे पॉइंट आहेत आणि इकडून पाणी येत आहे आणि हे पाणी येत आहेत इकडून कोराडी तलावातून. इथे कोराडी तलाव आहे जवळच कोराडी देवीच्या मंदिराच्या मागे. तिथून जे तलाव आहेत तिथून हे पाणी येत आहेत आणि इकडे येऊन एका छोट्याशा पॉइंटमध्ये ते जमा होत आहेत. इकडे भरपूर असे लोक मासेमारीसुद्धा करत आहेत. तर एकदा मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून पुन्हा पूर्ण व्ह्यू दाखवतो.
तर शक्ती आता इकडे तो मासेमारी करत आहे, बघू त्याला काय एखादा मासा लागतं का हाती, काय वाटतं आकाश सापडेल का याला मासा? हो स्वतः पाण्यात कुदला सुटली। तर थोडा दूर प्रवास करून, जवळपास 1 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे सुरादेवी मंदिराकडे। हे ठिकाण जवळपासच आहे अगदी त्या ठिकाणावरून, कोराडी आणि खापरखेडा रोडच्या जवळपासच आहे अगदी। तर ते आहे मंदिर अगदी वर आणि आता आपण निघत आहोत तिकडे समोर। चला चला तर निघूया आता त्या सुरादेवी मंदिराकडे आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो एकदम मजेदार दृश्य। आता हे स्टंट मारणार आहेत, थोडंसं माझ्या मागे बघून घ्या। नाही मारलं त्यांनी, मला वाटलं स्टंट मारणार। ठीक आहे समोर वर जाऊन बघू आपण। तर असा होता आपला हा छोटा व्हिडिओ। या जागा जवळपास आमच्या घरापासून अगदी 10 किलोमीटरच्या आतमध्ये होत्या, त्यामुळे आम्ही आज विचार केला की आपल्या घराजवळच्या स्पॉटजवळ जावं आणि त्या जागा एक्सप्लोअर कराव्या, म्हणून आपण आज या ठिकाणावर आलो होतो आणि आपण हे ठिकाणं बघितलेले आहेत। तर हे दोन्ही ठिकाणं असे ऐतिहासिकच आहेत, हे मंदिर फार जुनं आहेत, ते जागा तर फार जुनीच होती। तर असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या व्हिडिओ ह्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा। आकाश आणि शक्ती निघालेल्या आहेत समोर आणि मीसुद्धा जात आहात। तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत। तर जय हिंद।